नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PSI 2021 मुलाखत. या मुलाखतीसाठी आपण जर पात्र असाल तर तयारी करत असताना एक शेवटच्या टप्प्यामध्ये एक शेवटचा मॉक किंवा इंटरव्ह्यूची चाचणी परीक्षा नक्कीच तुम्हाला देता येणार आहे. सो 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ही तुमची मुलाखत चालणार आहे. 12 तारखेला आणि 13 तारखेला इग्नाइट अकॅडमीकडनं एक मॉक मुलाखतीचं नियोजन केलेलं आहे 2 ठिकाणी. एक आहे पुणे या लोकेशनसाठी आणि दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर या लोकेशनसाठी. तुमच्या समोर दिसतंय या मुलाखती तुमच्या ऑफलाईन स्वरूपात असणार आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये तुमच्या मुलाखतीमध्ये जे पॅनल मेंबर आहेत ते तुम्हाला खूप चांगलं गायडन्स करणारे हे पॅनल मेंबर आहेत. जसं की इथे तुम्हाला दिसतंय माननीय डॉक्टर अरुण अडसूळ सर, जे की माजी अध्यक्ष होते MPSC चे, त्यांच्याकडून तुमची मॉक इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे. अगदी MPSC जशी घेतली त्याच पद्धतीने ही मॉक घेतली जाणार आहे. याचा सरळ सरळ फायदा तुम्हाला हा होणार आहे, यांचा अनुभव बघता MPSC मॉक कसा घेते, किती वेळेत घेते, समोरच्या विद्यार्थ्याचं काय काय निरीक्षण केलं जाते, तुमचा पर्सनॅलिटी काय काय चेक केलं जाते, तुमची निर्णय क्षमता कशी आहे, तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा आहे, तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, तुमचं प्रत्येक प्रश्नाला तुम्ही उत्तर कशा पद्धतीने प्रेझेंट करता, तुमचं गेस्चर पोश्चर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रॉपर स्वतः सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्याबरोबरच एक्स DYSP माननीय डॉक्टर राम पठाळे सर आहेत, ज्यांचं सर्व्हिसमध्ये ॲक्च्युअली त्यांनी DYSP म्हणून त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. सो सर्व्हिसमध्ये त्यांचा अनुभव प्रचंड आहे. PSI म्हणून तुम्ही कार्यरत असताना ज्या गोष्टीने तुम्हाला सामोरं जायचं त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावीत, कशा पद्धतीने तुम्ही तयारी करायला हवी याचंही मार्गदर्शन तुम्हाला हे करणार आहे. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीची फॅकल्टीची टीम तुमच्याबरोबर आहे, त्या त्या विषयाचे एक्सपर्ट तुमच्यासमोर आहे. बाळासाहेब बोडके सर 14+ वर्षांचा अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे. योगेश माने सर 10+ वर्षाचा अनुभव त्यांचा आहे. आम्ही स्वतः इथे 14+ वर्षांचा अनुभव आहे. सो ह्या पूर्ण टीमचा उपयोग तुम्हाला इंटरव्ह्यू कसा फेस करायचा, इवन दो इंटरव्ह्यूला जाताना काय काय बरोबर घेऊन जावं, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट कसे घेऊन जायचे, कोणते डॉक्युमेंट असू लागतील, त्याची सिक्वेन्स कशी ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टी स्वतः मी तुमच्या चेक करून देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असेल डॉक्युमेंटबद्दल तोही तुम्हाला मी सांगणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे तुम्हाला प्रॉपर इंटरव्ह्यूलाच जाताना काय काळजी घ्यायची सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आमची पूर्ण टीम सांगणार आहे. प्लस हे जे महत्त्वाचे तुम्हाला मार्गदर्शक लाभणार आहे माननीय डॉक्टर अरुण अडसूळ सर आणि पठारे सर, हे सुद्धा तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहे. सो कधी होणार इंटरव्ह्यू, पुणे या लोकेशनला 12 आणि 13 मार्च 2023 2 सत्रामध्ये असणार ही मॉक. सकाळचं सत्र आहे 8:45 वाजता, दुपारचं सत्र आहे 1:15 वाजता आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना पुण्यासाठी नामांकन करायची आहे, रजिस्ट्रेशन करायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा कोड जो आहे ह्या कोडला तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला पूर्ण माहिती भरायची. माहिती भरायला अगदी 5 मिनिटं लागतात तेवढी माहिती भरायची. आणि एक महत्त्वाची सूचना, मुलाखतीला येताना तुम्हाला तुमचं प्रोफाईल, ज्याला आपण DAF डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतो, याच्या 3 झेरॉक्स कॉपी आणि 1 पासपोर्ट फोटो घेऊन यायचा. आवान जर अजून काही तुमचे प्रश्न असेल नक्की ह्या नंबरला कॉल करा. तुम्हाला मी डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवतोय. हा स्कॅनर आहे. 12-13 तारखेला पुणे हे लोकेशनसाठी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. सकाळचं दुपारचं सत्र आहे. हा एक नंबर आहे 76-2000-75-27 यांना कॉल करा. पुण्याचा ॲड्रेस पण तुमच्या समोर आहे. इग्नाइट अकॅडमी श्री चिंतामणी अपार्टमेंट 474/A 2nd floor अपोजिट न्यू इंग्लिश स्कूल तिलक रोड पुणे 411-030 ह्या नंबरला आपण डायरेक्ट कॉल करा. संभाजीनगरला तुम्ही इच्छुक जर असाल तर ते पण मी तुम्हाला सांगतो. बिफोर दॅट मुलाखत चाचणीची वैशिष्ट्य तुम्हाला आत्ता असेल त्यामध्येच आयोगाच्या धर्तीवरती प्रॉपर ही मुलाखत होणार आहे. आयोग जशी घेतं, कारण आयोगाचे पॅनल मेंबर जे माजी पॅनल मेंबर होते तेच आपल्याकडे इथे उपलब्ध आहे. अरुण अडसूळ सर, सो तुम्हाला ते नक्कीच प्रॉपर मुलाखतीचं गायडन्स करतील. इन कॅमेरा मुलाखत आहे आणि फीडबॅक्स आहे, म्हणजे तुमचा जो पण इंटरव्ह्यूला तो इन कॅमेरामध्ये असेल, कॅमेरा सहित तुम्हाला जे व्हिडिओ असेल तो व्हिडिओ पण तुम्हाला देण्यात येईल. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला फीडबॅक पण असणार, म्हणजे तुमचं काय किती चांगलं बरोबर आहे, किती गोष्टींवर तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, किती गोष्टीमध्ये विकनेस आहे तो पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे. वैयक्तिक मार्गदर्शन आणि समुपदेशन असणार आहे. प्रत्येकाला 1-to-1 पण असणार आहे. एकत्र नाही, 1-to-1 पण आहे, एकत्र पण आहे. शक्यतो 1-to-1 आम्ही ते देणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं काय, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला सोबत गुगल फॉर्म भरणं आवश्यक आहे. स्कॅन जो आहे स्कॅनर स्कॅन करा, गुगल फॉर्म ओपन होतो, तो भरा, 5 मिनिटात होऊन जातो. प्रत्येक सत्राच्या वेळेस 20 मिनिटं तुम्हाला अगोदर येणं गरजेचं आहे, कारण येऊन तुम्हाला स्टेबल व्हायचं आहे. स्टेबल झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा.
सेम एमपीएससीला पण असंच करायचं आहे, इंटरव्ह्यूच्या अगोदर तुम्हाला भरपूर तिथं सकाळी सकाळ बोलूनच घेतात डायरेक्टली, पण इथे तुम्हाला 20 मिनिटं अगोदर यायचंय. मुलाखत देताना मी सांगितलं 3 झेरॉक्स कॉपी आणि 1 पासपोर्ट फोटो घ्यायचा आणि हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. सेम तुम्ही छत्रपती संभाजीनगरला आलात तर तिथे सुद्धा हे 3 मेंबर आहेत, माननीय डायरेक्टर रणजय कथाले सर सुद्धा इथे अवेलेबल आहे तुम्हाला, त्याचबरोबर सतीश वाघ सर PI आहेत स्थानिक गुन्हे विभाग छत्रपती संभाजीनगर, बाळासाहेब बोडके सर आहे 14 वर्षाचा अनुभव आहे, प्लस मी पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार. इथे सुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस आहे, ज्यांना ज्यांना जमदनी पुण्याला नक्की या, कारण पुण्याला तुम्हाला भेटणार ते अरुण अडसूळ सर असणार आहे, औरंगाबादला किंवा छत्रपती संभाजीनगरला मात्र ते शक्य नाही आहे, आणि पुण्याला सुद्धा 12-13 पैकी 12 तारखेला सरांची उपलब्धता असणार आहे, 13 शक्यतो सर नसणार आहे. सो 12 तारखेला तुम्ही रजिस्ट्रेशन करा, 12 तारखेला प्रेफरन्स द्या, त्यानुसार रजिस्ट्रेशन करा. हा स्कॅनर आहे, सेम मी तुम्हाला आता सांगितलं तसं हा एक स्कॅनर आहे छत्रपती संभाजीनगर साठी, डिटेल्स माहिती भरा. 7 तारखेला छत्रपती संभाजीनगर बघा, 7 मार्चला आणि 12-13 हे पुण्याला आहे, 12 तारखेला अरुण अडसूळ सर 100% असणार आहे, सर फक्त 13 तारखेला कदाचित नसतील. छत्रपती संभाजीनगरला मात्र अरुण सर नाहीच आहेत. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, डिटेल्स माहिती तुम्ही घेऊ शकता आणि हा छत्रपती संभाजीनगरचा ऍड्रेस आहे. सो अजूनही काही शंका असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण जो पहिला येईल त्यालाच आम्ही प्रेफरन्स पहिले देणार आहोत. साधारणतः एका दिवसामध्ये मॅक्सिमम 20 ते 25 इंटरव्ह्यू आम्ही घेऊ शकतो, त्याच्यावरती घेऊ शकत नाही. सो तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही पहिले प्रेफरन्स द्या, पहिलं रजिस्ट्रेशन करा, तर तुमचा विचार आम्ही करू. आमच्या टीमकडून तुम्हाला डिटेल्स तुम्हाला शेड्यूल पाठवलं जाईल, 12 तारखेचं, 13 तारखेचं आणि 7 तारखेचं. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना, चांगली तयारी करा आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला या मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.